दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणे हा एक सर्वांच्या जीवनातला महत्त्वाचा टप्पा असतो त्यानंतरच खऱ्या अर्थाने करिअरच्या दृष्टीने अभ्यासाला व जीवनाला दिशा मिळत असते दहावी पास झालेल्या मुलांचे कौतुक सर्वच जण करत असतात परंतु मनुष्यमन माणूस की ही संस्था वास्तविक पाहता वांगणी जिल्हा परिषद शाळा क्रमांक तीनमध्ये गेली चार पाच वर्षापासून कार्य करत आहे येथे फक्त सातवीपर्यंत शिक्षण दिलं जात आहे हे विद्यार्थी सातवीनंतरही या संस्थेच्या संपर्कात असतात त्यांना जमेल तशी शैक्षणिक क्षेत्रासाठी लागेल ती मदत केली जाते शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांचे पालक अंध आहेत त्यांच्या मुलांनी दहावीला जे यश मिळवले आहे ते खरंच वाखण्याजोगं व कौतुकास्पद आहे यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सानिया सिद्दकी पंच्याऐंशी टक्के प्रीती कांबळे चौऱ्याहत्तर टक्के सिमरण दुधाणी एक्काहत्तर टक्के प्रियंका चव्हाण एकसष्ट टक्के श्वेता शिंदे अडुसष्ट टक्के अनुगुप्ता छप्पन्न टक्के यशोदा चव्हाण अडुसष्ट टक्के विशाल राठोड बासष्ट टक्के सुजित सोनकांबळे सदुसष्ट टक्के आणि रोहित राठोड सत्याहत्तर टक्के यांचा समावेश आहे संस्थेतर्फे सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचा वांगणी येथे जाऊन गौरव केला व सर्वांना प्रमाणपत्र अकराशे रुपयाचे रोख पारितोषिक देऊन सत्कार केला त्याचबरोबर सॅनिटायझर बॉटल ग्लोव्ज मास्क व वा स्वीटचे वाटप केले सर्वाधिक मार्क्स मिळवणारा सानिये सिद्दीकीला या संस्थेअंतर्गत सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी एम झिरो वन कोर हा नवा अँड्रॉइड फोन बक्षीस म्हणून देण्यात आला ह्या गुणगौरव सोहळ्यासाठी संस्थेतर्फे प्रवीण प्रधान विजय देशमुख प्रेरणा प्रधान संगीता चित्रे दक्षता हे सदस्य उपस्थित होते